Hello friends, I am Nilima Patil. Today we are going to study Mathematics Part 1, Standard 10, 4th Chapter, Financial Planning. Upon page number 82 start karne adhi, या ठिकाणी आपल्याला चार्ट दिले आहे. हा चार्ट पाहण्याआधी आपण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जे मेन डेफिनेशन्स येतात त्या डेफिनेशन्स बघू. आता एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे स्टेटमध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे वस्तू आणि त्याच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्याच्यावर जो टॅक्स लागतो त्याला आपण स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे सेंट्रल म्हणजे केंद्रीय. आता या सेंट्रलमध्ये ज्या गुड्स म्हणजे वस्तू आणि त्याची जी सर्व्हिस असते त्याच्यावर जो टॅक्स आकारला जातो त्याला आपण सीजीएसटी असं म्हणतो. त्यानंतर या लेसनमध्ये आपल्याला जीएसटीन हा जो हा एक प्रकारे एक आयडेंटिफिकेशन नंबर असतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे जे गुड्स आणि सर्व्हिस असतात वस्तू आणि ज्या सर्व्हिसेस असतात त्यांचा जो आयडेंटिफिकेशन नंबर असतो, जसं आपल्याला आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो जर आपण स्कूलमध्ये असेल तर आपल्याला आय कार्ड दिलं जातं की आपण या क्लासमध्ये आहे तर आपण ओळखण्यासाठी, तशा पद्धतीने हा जीएसटी नंबर असतो जो सप्लायरला दिला जातो त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर यामध्ये आहे एच एस एन कोड दिलेला आहे. हा HSN कोड याच्यासाठी असतो की हार्मोनाईज सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर, याचं लॉंग फॉर्म आहे हार्मोनाईज सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर, हार्मोनाईज सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. आणि हा कोड ज्या या ज्या गुड्स असतात म्हणजे वस्तू असतात त्याचं क्लासिफिकेशनचा एक नंबर असतो, त्या क्लासिफिकेशनचा नंबर दाखवण्यासाठी आपल्याला HSN कोड आपण या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे लेसनमध्ये सॅक दिलेलं आहे. या सॅकचं फुल फॉर्म येतं सर्व्हिस अकाउंटिंग कोड. म्हणजे सर्व्हिस म्हणजे आपण जे HSN कोड हा गुड्ससाठी असतो तर SEC हा सर्व्हिससाठी असतो. म्हणजे हा वस्तू HSN कोड हा वस्तूंसाठी असतो तर SEC हा सर्व्हिससाठी असतो. ज्या आपण त्याच्यासाठी वस्तूंसाठी ज्या सर्व्हिस करतो त्या सर्व्हिससाठी हा एक विशिष्ट क्रमांक असतो त्याला आपण सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं म्हणतो. अशा पद्धतीने आता एवढ्या याच्यामध्ये तर आपल्याला एवढ्या डेफिनेशन आलेले आहेत. आता आपण चार्ट स्टार्ट करूया. तर या चार्टमध्ये बघा, या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड परचेसेस सॅम्पल, आपल्याला या ठिकाणी हे सॅम्पल दिलेले आहे. सॅम्पलमध्ये या ठिकाणी ही लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड आहे. आता यामध्ये राईट साईडला पहा, राईट साईडला जीएसटी नंबर दिलेला आहे. हा जीएसटी नंबर 15 नंबर्समध्ये दिलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता 15 याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला नंबर्स आणि अल्फाबेट्स दिसतात. याच्यामध्ये हा जो 27 आहे, हा 27 हा स्टेटसाठी नंबर असतो, कोड नंबर असतो आपल्या स्टेटसाठी. मग आपल्या आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र स्टेटचा नंबर 27 आहे म्हणून या ठिकाणी 27 दिलेला आहे. या जीएसटी नंबरमधले याच्यानंतरचे 27 नंतरचे जे हे 10 नंबर आहेत एचपर्यंतचे हे 10-digit पॅन ऑफ द फॉर्म असतं. म्हणजे पॅन नंबर जो असतो त्यातले ते 10 digit असतात. आणि हा जो 1 असतो हा रजिस्ट्रेशन ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं रजिस्ट्रेशन रिप्रेझेंट करण्यासाठी हा 1 नंबर असतो. तर झेड हा कॉमन असतो आणि 5 चेक सम डिजिट, म्हणजे हे सर्व डिजिट
चेक करण्यासाठी असतो. अशा पद्धतीने GSTN 15 अल्फाबेट्स नंबर आणि अल्फाबेट्स मिळून तयार झालेलं असतं. त्यानंतर इनव्हॉइस नंबर, याच्यामध्ये बिलचा GST नंबर असतो, म्हणजे GST जे बिल असतं ते बिलचा जो नंबर असतं, जसं स्कूलमध्ये आपल्याला रोल नंबर दिला जातो आणि या क्लासमधला हा रोल नंबर, त्याच्यानुसार आपण त्या स्टुडंटला रिकॉग्नाइज करतो, त्या पद्धतीने या ठिकाणी बिल, हे बिल कोणत्या याचं आहे, नंबरचं आहे, ते बिल नंबर या ठिकाणी असतो. आणि इनव्हॉइस डेट म्हणजे ज्या दिवसाचं ते बिल असतं त्या दिवसाची डेट या ठिकाणी असते. आणि त्याच्याखाली आपल्याला अशा पद्धतीने चार्ट्स दिलेला असतो, म्हणजे एच एस एन कोड हे नेम ऑफ प्रोडक्टवर डिपेंड असतं, की कोण म्हणजे आपण कोणती वस्तू घेतोय, मग त्या वस्तूचा एच एस एन कोड काय आहे, म्हणजे ती वस्तूचा एक विशिष्ट क्रमांक असतो, एक जो नंबर असतो त्याला दिलेला, त्याच्याने त्याची ओळख असते की या नंबरचं ही वस्तू असते, म्हणून त्याला तो एच एस एन कोड. त्याच्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट असतं, आणि त्याच्यानंतर जे प्रोडक्ट आपण घेतोय ते प्रोडक्टचा रेट काय आहे, आणि आपण ते कोणत्या क्वांटिटीमध्ये घेतो, मग जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण घेतो त्या क्वांटिटीचं अमाऊंट काय होते, आणि मग त्या अमाऊंटवर CGST आणि SGST किती पर्सेंट लागतो, त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण टोटल या ठिकाणी दिलेली असते. जसं एक्झाम्पल या ठिकाणी पेढे दिलेले आहे, 210690 हा HSN कोड पेढ्यांसाठी आहे, आणि पेढ्यांची पर KG म्हणजे एक KG ला 400 रुपीज आपल्याला पेढ्यांसाठी लागतात. आणि आपण क्वांटिटीमध्ये 500 ग्रॅम्स घेतलेले आहे, म्हणजे अर्धा किलो आपण घेतली, तर अर्धा किलोला, एक किलोला जर 400 आहे तर मग अर्धा किलोला आपल्याला 200 रुपीज लागतील, म्हणून टॅक्सेबल अमाऊंट आहे इथे 200 रुपीज. आणि या 200 रुपीजवर आपल्याला CGST आणि SGST काढायचं आहे, तर शासन गव्हर्नमेंटने पेढ्यांवर 2.5 हा CGST आणि SGST आहे, मग एकूण GST हा 5% आहे, म्हणून मग 2.5 आणि याचं पर्सेंटेज काढण्यासाठी आपण अशा पद्धतीने करणार आहे, 200 × 2.5/100, हे 20 गेले, हे 20 गेले, इथे राहिले 2.5 × 2, 2.5 × 2 म्हणजेच 5.0, म्हणजे 5 रुपीज. अशा पद्धतीने आपल्याला 5 रुपीज CGST आणि 5 रुपीज SGST आलं, आणि याचे जर टोटल केले, हे 5 × 5 = 10, आणि हे 210 रुपीज आपल्याला टोटल पेढ्यांसाठी द्यावे लागतील. तसंच सेकंड नंबरवर आहे चॉकलेट. चॉकलेटसाठी HSN कोड आहे 210691, आणि पर बार याच्या एका बारचा रेट आहे 80 रुपीज, आणि आपण एक बार क्वांटिटीमध्ये घेतलं आहे, म्हणून याची जी अमाऊंट आपल्याला पे करावं लागणार आहे ती 80 रुपीज आहे, पण त्याच्यावरचा जो 14% CGST लागतो आहे तो CGST आपण अशा पद्धतीने काढू शकतो, 80 रुपीजवर 14% आपल्याला CGST द्यावा लागतो, म्हणजे 14/100. मग आता या ठिकाणी हा 10 गेला, 10 गेला, 14/8 = 112. मग आता या ठिकाणी 10/10 आहे, 10 आहे, म्हणून आपण इथून 10 नंतर इथे पॉईंट देऊ, म्हणजे 11.2, म्हणजेच 11.20 रुपीज 20 पैसेस एवढा आपल्याला CGST लागेल, आणि तेवढा SGST लागेल. एकूण 11.20 आणि 11.20 म्हणजे 22.40, म्हणजे 22 रुपीज 40 पैसे आपल्याला GST लागेल, म्हणून टॅक्सेबल अमाऊंट काय येईल, 80 रुपीज + 22.40, म्हणजेच 102 रुपीज 40 पैसे टोटल अमाऊंट आपल्याला पे करावे लागेल. त्यानंतर आपल्याला थर्ड नंबरवर दिलं आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचा SSN कोड आहे 2105, आणि याचा रेट आहे पर पॅक प्रमाणे 200 रुपीज, आणि एक पॅक अर्धा किलोचा आहे, म्हणजे 500 ग्रॅमचा एक पॅक आहे, आणि आपण एक पॅक घेतला म्हणून आपल्याला 200 रुपीज पे करावे लागतील. आता यावर 9% जी
9% सीजीएसटी आणि 9% एचजीएसटी लागणार आहे, म्हणजे एकूण 18% आपल्याला जीएसटी द्यावं लागणार आहे. म्हणून 200 जर आपण 9% सीजीएसटी देतो तर आपण 9/100 असं अशा पद्धतीने राईट करणार. हे 20 कट झाले आणि हे 20 सोबत कट झाले. 9 × 2 = 18 म्हणजे 180. आता 180 80 रुपीज. म्हणून या ठिकाणी आपल्याला 80 रुपीज द्यावे लागतील. 18 आणि 18 म्हणजे 36 रुपीज आपल्याला जीएसटी लागेल. म्हणजे 200 + 36 म्हणजे 236 रुपीज आपल्याला आईस्क्रीम घेण्यासाठी पे करावे लागतील. फोर्थ नंबरवर आहे ब्रेड. ब्रेडचा SSN कोड आहे 919/05 आणि ब्रेडची रेट आहे एका पॅकचा 35 रुपीज. आणि आपल्याला एकच पॅक आपण घेतलेला आहे क्वांटिटीमध्ये, तर 35 रुपीज लागतील. पण परंतु या ब्रेडवर कोणत्याही प्रकारचा GST आणि CGST लागत नाही, SGST पण लागत नाही. त्याच्यामुळे 0% आहे. म्हणून आपल्याला याचे फक्त 35 रुपीज आपल्याला पे करावे लागतील. त्यानंतर फिफ्थ नंबरवर आपल्याला नेम ऑफ प्रोडक्ट दिलेलं आहे बटर. बटर हे दुधापासून बनलेलं आहे. दुधाच्या इथे जे मिल्कपासून ज्या पण वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांचा HSN कोड हा सेम आहे. म्हणजे 210690 इथे पेढे हे पण मिल्कपासून बनलेले असतात, याचा पण HSN कोड आपल्याला या ठिकाणी 210690. म्हणजे जर एका वस्तूपासून प्रोडक्ट तयार होत असेल तर त्या प्रोडक्ट म्हणजे आता इथे मिल्कपासून तयार झालेले जेवढे पण प्रोडक्ट आहेत त्यांचा HSN कोड हा सेम राहणार आहे 210690. हे आपल्या याच्यावरून लक्षात आलं. या बटरला 500 per kg म्हणजे याचा रेट आहे प्रत्येक किलोला 500 रुपीज पे करावे लागतात. आणि आपण क्वांटिटीमध्ये घेतलं 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव. आपण 1 पाव घेतला. आता या ठिकाणी आपल्याला असं करायचं आहे की 500 per kg होतं, पर केजीला 500 रुपीज होतं आणि आपल्याला 250 ग्रॅम घ्यायचं आहे म्हणजे 1 पाव घ्यायचं आहे. मग 1 पाव घ्यायचं आहे म्हणजे याला डिवाइड बाय आपण 4 करायचं. म्हणजे 500 जेव्हा आपण 4 करू तेव्हा त्याची जी व्हॅल्यू निघेल ती आपल्याला याचा अर्थ 5 × 5 = 5 आपल्याला 125 रुपीज याचे लागतील. म्हणून 125 रुपीज आपल्याला याचं अर्धा 1 पावसाठी आपल्याला 125 रुपये आपल्याला द्यावे लागतील. आता याच्यावर 6% GST आणि 6% CGST आणि HGST आपल्याला द्यावं लागेल. एकूण 12% GST लागेल. म्हणून आपण या 125 × आपल्याला 6% CGST आणि 6% HGST लागणार आहे. म्हणून 6/100 आपण करणार आहे. आता या ठिकाणी 6/100 केल्यानंतर इथे आपण जर डिवाईड केलं तर 25 × 4 = 100, 25 × 5 = 125, 6 × 5 = 30/4. आता 4 याला डिवाईड केलं तर काय होईल, 7 × 5 आपल्याला एवढे आपल्याला मिळतात. म्हणजे 7 रुपीज 50 पैसे एवढे आपल्याला 6% लागतात. आणि CGST आणि HGST मिळून आपल्याला किती लागतील, मग 7 × 7 = 14, 15 रुपीज आपल्याला या ठिकाणी लागतील. म्हणजे 125 + 15 = 140 रुपीज अशा पद्धतीने आपण हा चार्ट पूर्ण पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण CGST आणि HGST याची टोटल केली तर एकूण CGST 41.70 आणि SGST 41.70 आणि याची टोटल जर केली आपण तर 723 रुपीज 40 पैसे ही आपले टोटल आपल्याला पेएबल राहील. अशा पद्धतीने आपण हा इथे पेज नंबर 82 चार्ट कम्प्लीट केलेला आहे. आता आपण पेज नंबर 83
जाऊया 83 वर आपल्याला इथे काही फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे. जसं आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे सीजीएसटी ऍट द रेट ऑफ 2.5% इज. आता 2.5% जर आपण सीजीएसटी हे केलं तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे अँड एचजीएसटी द रेट ऑफ पर्सेंट इज 5 रुपीज. म्हणजे 25 रुपीज सीजीएसटी आणि एचजीएसटी हा सेम असतो. म्हणजे जर 2.5% असेल तर आपल्याला 5 रुपीज या ठिकाणी रेट पडतो. म्हणून या ठिकाणी आपण 5 रुपीज करू आणि या ठिकाणी 2.5% करूया. त्यानंतर सेकंड आहे इट मीन्स दॅट द रेट ऑफ जीएसटी ऑन पेढे इज. जीएसटी पेढ्यांचा जो जीएसटी आहे रेट जीएसटीचा जो रेट आहे 2.5 + 2.5 इज 5% अँड द हेन्स द टोटल ऑफ जीएसटी इज 10 रुपीज. राईट. म्हणजे एसजीएसटी आणि सीजीएसटी दोघं 2.5 + 2.5 म्हणून 5% हा जीएसटी आपल्याला टोटल 10 रुपीज द्यावे लागणार आहे. नंतर थर्ड आहे द रेट ऑफ जीएसटी ऑन चॉकलेट इज. आता या ठिकाणी आपण चॉकलेटचा जीएसटी पाहिला होता किती होता 14%. इथे सीजीएसटी दिलेलं आहे आपल्याला सीजीएसटी 14% आणि एचजीएसटी 14% म्हणजे दोघं मिळून जीएसटी होतो 28%. म्हणून आपण या ठिकाणी द रेट ऑफ जीएसटी विचारलेलं आहे. जीएसटी हा सीजीएसटी आणि एचजीएसटी मिळून झालेला असतो. म्हणून जीएसटी ऑन चॉकलेट इज 28% अँड हे इज द टोटल जीएसटी इज. म्हणून टोटल जीएसटी आपला किती येणार आहे 22 रुपीज 40 पैसे. कारण 11.20 रुपीज आपला सीजीएसटी होता मग याच्या दुप्पट आपला 22 रुपीज 40 पैसे हा जीएसटी येईल. त्याच्यानंतरची फिलिंग द ब्लँक्स आहे रेट ऑफ जीएसटी ऑन आईस्क्रीम इज. आता आईस्क्रीमचा जीएसटी इथे आपण थर्ड नंबरवर आईस्क्रीमचं पाहिलं होतं. आईस्क्रीमचा सीजीएसटी आणि एचजीएसटी हे 9% आहे. म्हणून जीएसटी आपल्याला या ठिकाणी पडेल 18%. हे इज द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज. म्हणून आईस्क्रीमची टोटल कॉस्ट आपल्याला काय पडली होती या ठिकाणी 236 रुपीज. म्हणून या ठिकाणी लिहू 236 रुपीज. आणि त्याच्यानंतर लास्ट आपल्याला विचारलं आहे ऑन बटर सीजीएसटी रेट इज. बटरचा सीजीएसटी रेट या ठिकाणी आपल्याला दिलेला होता बटरसाठी. बटर आहे लास्ट 6%. म्हणून सीजीएसटी 6% अँड एचजीएसटी 6%. सो जीएसटी रेट ऑन बटर इज 6 + 6 किती झाले 12%. म्हणून 12% हा टोटल जीएसटी आपल्याला या ठिकाणी लागेल. अशा पद्धतीने आपण हे फिलिंग द ब्लँक कम्प्लीट केलं आहे. त्याच्या खाली आपल्याला आणखी एक सॅम्पल दिलेलं आहे टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड सॅम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे फूड जंक्शन खेड शिवपुरा पुणे. इथे इनव्हॉइस नंबर पण दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे जीएसटीएन नंबर दिलेला आहे आणि इनव्हॉइस डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे फूड आयटम दिलेले आहे सॅक दिलेलं आहे क्वांटिटी दिलेलं आहे रेट दिलं आहे टॅक्सेबल अमाऊंट दिले आहे सीजीएसटी आणि एचजीएसटी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आता या ठिकाणी काही फिलिंग द ब्लँक्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला सॅक नंबर दिलेला आहे फूड आयटम आहे कॉफी. म्हणजे कॉफी आता सॅक हे आपण सर्व्हिसेससाठी करतो. ज्या आता या ठिकाणी हे फूड आयटम आहे या फूड आयटम जे विक्रेते आहेत म्हणजे जे ही सर्व्हिस करतात त्यांच्यासाठी हा सॅक नंबर असतो. आता 9961 हा सॅक नंबर आहे कॉफीचा. म्हणून कॉफी क्वांटिटीमध्ये एक घ्यायचा आहे त्याचा रेट 20 रुपीज आहे. म्हणून आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट द्यावे लागेल 20 रुपीज. याच्यावर सीजीएसटी आणि एचजीएसटी 2.5% आहे. मग आपण 20 रुपीजवर 2.5% म्हणजे 2.5/100 असं जर आपण केलं तर याच्यामध्ये हा झिरो कट झाला एक झिरो कट झाला राहिले 2 × 2.5/10. मग आता या ठिकाणी आपण 25 × 2 = 50 इथे 10 आला इथे
10 upon 10. आता हा 10 आहे त्याच्यामुळे 5 च्या इथे म्हणून 0.50 अशा पद्धतीने आपल्या म्हणून आपण या ठिकाणी लिहू 0.50 rupees 0.50 paises आपल्याला रुपीज या ठिकाणी लागणार नाही. इथे पण 50 paises आपल्याला या ठिकाणी CGST आणि SGST लागेल. सेकंड नंबर या ठिकाणी मसाला टीवर इथे रेट आहे 10 rupees आणि टॅक्सेबल अमाऊंट 10 rupees आहे आणि त्याच्यावर 2.5% मग आपल्याला 2.5%साठी आपण या ठिकाणी असं करू 10 × 2.5% म्हणून मग 100/100 आता आपण हा 2.5 चा हा 0 काढून इथे 0 घेऊ म्हणजे 10 × 25/30 येतील या ठिकाणी. त्यातला हा 1010 कट झाला इथे फक्त 25 राहिले. आता इथे खाली 20 आहे म्हणून इथे 1 2 2 नंतर 0 म्हणजे 0.25 म्हणजे इथे 25 पैसे 0.25 असं आपला आन्सर येईल. आता थर्ड नंबरला आपल्याला दिला आहे मसाला डोसा. फूड आयटम मसाला डोसा याचा सॅक नंबर आहे 9962. नंतर क्वांटिटीमध्ये 2 घ्यायचे आहे आणि याचा रेट आहे 60 rupees. जर आपल्याला 60 rupees 2 घ्यायचे आहे तर 60 × 2 केले मग झाले 120 rupees म्हणजे आपल्याला 120 rupees टॅक्सेबल अमाऊंट येईल आणि याच्यावर आपल्याला 2.5% CGST आहे म्हणजे 2.5% SGST पण असणार आहे. या ठिकाणी लिहू आता 120 rupees आपण 120 rupees × 2.5% आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे म्हणून 100 = आपण असंच करून घेऊया 120 × 2.25 करू आणि यातला हा 0 आपण खाली घेऊया. हा 10 कट झाला 10 कट झाला. आता आपण याचं हे करणार आहे 12 × 5 = 760 × 8 = 6 × 2 = 24 आणि 6 = 30 म्हणजे 300 rupees आणि हे खाली 100 आहे. हे 20 कट झाले 20 कट झाले म्हणजे या ठिकाणी 3 rupees आले म्हणजे याच्यावर आपल्याला CGST 3 rupees लागेल म्हणून आपण या ठिकाणी लिहू 3 rupees. इथे पण 3 rupees. आता आपल्याला टोटल करायची आहे. इथे 00 नंतर 0 2 2 4 5 5 आणि 1 150 rupees हे आले. आता या ठिकाणी आपण जर पर्सेंटेजचं केलं तर या ठिकाणी 5 5 5 15 6 7 7.5 येतील आणि या ठिकाणी 5 7 आणि 3.75 म्हणजे 3 rupees 75 paises असं आपलं या ठिकाणी येतं. हे पण 3.75 आणि हे सुद्धा 7.5 आणि याची जर ग्रँड टोटल केली तर त्याची ग्रँड टोटल येते 157.50. अशा पद्धतीने आपण हा सेकंड चार्ट पण केला आहे आपण.